अक्कलकुवा तालुक्यामध्ये नेत्रंग शिवाळी महामार्गावर खापर परिसरातील ढाबा आणि हॉटेल्समध्ये अवैधरित्या बायोडिझेलची सर्रास विक्री होत होती। प्रशासनाने वारंवार कारवाई करून देखील बायोडिझेल विक्रेते प्रशासनाला जुमानत नव्हते, त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अक्कलकुवा पोलिसांच्या मदतीने महसूल प्रशासनाने खापर परिसरातील 4 हॉटेल्सवर धाडी टाकून बायोडिझेल विक्रीबाबत खातर जमा केली। 4 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली आहे। खापर परिसरातील हॉटेल महादेव, हॉटेल टिपटॉप, उदयपूर येथील हॉटेल हरिकृष्णा, गुलीउंबर येथील RTO चेकपोस्ट जवळील हॉटेल साई आनंद इथे कारवाई करण्यात आली आहे। बायोडिझेलची अवैध विक्री ही प्रशासनासमोर आव्हान ठरली आहे। हॉटेल महादेव इथे भूमिगत 20,000 लिटरची लोखंडी रिकामी टाकी कारवाईत आढळली आहे, तर हॉटेल टिपटॉप इथे झडती घेण्यात आली, तसंच हॉटेल हरिकृष्णा इथे देखील 20,000 लिटरची रिकामी लोखंडी टाकी आढळली। त्याचप्रमाणे हॉटेल साई आनंद इथे 5,000 लिटरच्या 5 रिकाम्या आणि 1 मिश्रित बायोडिझेल टाकी पत्र्याच्या शेडमध्ये आढळली आहे। महसूल प्रशासनाने धाड टाकून तिथे असलेला बायोडिझेलचा डेपो JCB च्या साह्याने उद्ध्वस्त करत कारवाई केली। जागर जनस्थानसाठी सुधीर कुमार ब्राह्मणे, अक्कलकुवा।